वेलकम टू फाडू स्टडी आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण सराव पेपर पाहत असून हा आपला सराव पेपरवरील दहावा व्हिडिओ आहेत या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रॉट केले आहे तुम्ही ते व्हिडिओसुद्धा बघू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या घटकावर आधारित संभावित तीस प्रश्न पाहणार आहोत जे की सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल तसेच फाडू स्टडी अप्लिकेशनची लिंक प्रोवाईड केली आहे त्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला याची पी डी एफ भेटून जाईल तर या ठिकाणी बघा मागील व्हिडिओमध्ये आपण दोन प्रश्न विचारले होते ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं होतं तर याचं योग्य उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया पहिला प्रश्न होता भील ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते तर भील ही आदिवासी जमात आपल्याला खानदेश या प्रदेशामध्ये आढळून येतील पुढील प्रश्न होता राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो तर राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस हे राष्ट्रपतींना राज्यपाल करू शकतात ठीक आहे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते क खानदेश तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं अ राज्यपाल ठीक आहे तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण तीस प्रश्न आहेत सर्व प्रश्न हे सामान्य ज्ञान या आधारित आहेत आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहेत या ठिकाणी बघा प्रश्न वाचने अगोदर तुम्ही व्हिडिओला पोस्ट करा आणि तो प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही एकदा वाचून घ्या आणि त्याचं उत्तर येते का ते बघत चला ठीक आहे म्हणजे मी उत्तर तर सांगणारच आहो परंतु सुद्धा पो व्हिडिओ पोस्ट करून त्याचं उत्तर येते का हे चला आणि पेपर आणि पेन घेऊन ठेवा आणि त्याचं म्हणजे पहिल्या प्रश्नाचं चे उत्तर चेक करत चला ठीक आहे म्हणजे योग्य उत्तर तुम्ही चेक करा आणि जेवढे तीस प्रश्न आहेत तीस प्रश्नापैकी तुम्हाला किती उत्तरे बरोबर येते हे टॅली करून बघा तर पहिला प्रश्न पाहूया गेटवे ऑफ इंडिया कधी बांधण्यात आले ठीक आहे तर गेटवे ऑफ इंडिया हे एकोणीसशे चोवीस एकोणीसशे चोवीसला याचं बांधकाम पूर्ण झालं ठीक आहे म्हणजेच एकोणीसशे अकराला जे काही राजेश जॉर्ज होते तर ते मुंबईमध्ये आले होते त्यावेळेस याची संकल्पना एकोणीसशे तेरामध्ये बांधण्याचं चा काम चालू झालं होतं ठीक आहे गेटवे ऑफ इंडिया बांधण्याचं काम कधीपासून सुरुवात झालं होतं तर एकोणीसशे तेरा आणि याचं बांधकाम कधी पूर्ण झालं तर एकोणीसशे चोवीसला पुढील प्रश्न पाहूया गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता तर त्यांचा जन्म हा लुंबनी या ठिकाणी झाला होता नेक्स्ट आहे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ कोणी सर ही पदवी त्याग केली होती ठीक आहे तर ज्यावेळेस जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता तर याचा निषेध करण्या करण्यासाठी कोणी सर ही पदवी त्याग केली होती तर रवींद्रनाथ टागोर तर रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी त्याग केली होती पुढील प्रश्न पाहूया पानिपतची तिसरी लढाई कधी झाली तर पानिपतची तिसरी लढाई ही सतराशे एकसष्टला ला झाली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल सतराशे एकसष्ट पुढील प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्याची विधानसभा सदस्य संख्या किती आहेत तर महाराष्ट्र राज्याची विधानसभा सदस्य संख्या ही दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी आहेत नेक्स्ट आहेत राज्यसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते ठीक आहे तर राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असायला हवी तर तीस वर्ष पुढील प्रश्न आहेत मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे येतात तर मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण तेरा परिमंडळे येतात नेक्स्ट प्रश्न पाहूया खालीलपैकी पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो तर पोलीस स्मृती दिन हा एकवीस ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो नेक्स्ट आहेत खालीलपैकी कोणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाहीत ठीक आहे दिलेल्या पर्यायपैकी आपल्याला कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही ते, ते सांगायचं आहे तर याची योग्य उत्तर येते लक्ष्मीकांत देशमुख तर या ठिकाणी बघा ने भालचंद्र नेमाडे विवा शिरवाडकर आणि विदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहेत परंतु लक्ष्मीकांत देशमुख यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाहीत त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन ड लक्ष्मीकांत देशमुख दहावा प्रश्न पाहूया महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही आहेत ठीक आहे या ठिकाणी काय विचारलं आहे की कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाहीत तर याचं योग्य उत्तर येईल पुणे या ठिकाणी मुंबई नागपूर संभाजीनगर आणि पणजी या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्याचे जे काही उच्च न्यायालय आहेत तर उच्च न्यायालयाचे खंडपीठ आपल्याला नागपूर संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि सोबतच पणजी या ठिकाणी पाऊस मिळेल परंतु पुणे मध्ये आपल्याला खंडपीठ आढळणार नाहीत त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन क पुणे होमगार्ड या दलाची स्थापना मुंबईत केव्हा करण्यात आली होती तर होमगार्डची स्थापना ही एकोणीशे छेचाळीस ला मुंबईत करण्यात आली होती पुढील प्रश्न पाहूया दादर व नगर हवेलीस पोर्तुगालापासून केव्हा स्वातंत्र्य मिळाले होते तर एकोणीसशे एकसष्ट ला दादर आणि जे काही नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहेत तर या केंद्रशासित प्रदेशला पोर्तुगालापासून केव्हा स्वातंत्र्य मिळाले होते तर एकोणीसशे एकसष्ट ला पुढील प्रश्न पाहूया राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही ब एकोणीसशे ब्याण्णव ला ठीक आहे नेक्स्ट आहे इंदिरा गांधी पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर इंदिरा गांधी पुरस्काराची सुरुवात ही एकोणीसशे शहाऐंशी ला झाली होती नेक्स्ट प्रश्न पाहूया जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली इम्पॉर्टंट प्रश्न आहेत एक्झाम्समध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा जागतिक व्यापार संघटना तर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली होती एकोणीशे पंच्याण्णवला नेक्स्ट प्रश्न पाहूया गांधीजींनी चले जावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला होता तर तो एकोणीशे बेचाळीसला तर जे काही चले जाव आंदोलन होते तर त्याची सुरुवात कधी झाली होती एकोणीशे बेचाळीसला नेक्स्ट आहे भारत आणि चीन युद्धाला दोन हजार बावीस रोजी किती वर्ष पूर्ण झाले होते तर साठ वर्ष ठीक आहे तर भारत चीन युद्ध कधी झालं होतं तर एकोणीशे बासष्टला भारत चीन युद्ध झालं होतं आणि दोन हजार बावीसमध्ये त्याला एकूण किती वर्ष झाले तर साठ वर्ष झालेले आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना ही एकोणीशे त्र्याण्णवला झालेली आपल्याला पायास मिळेल नेक्स्ट आहेत भारतात कोणत्या वर्षी प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी पुकारले गेले होते ठीक आहे तर भारतामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या वर्षी पुकारले गेले होते तर एकोणीशे बासष्ट ला तर सर्वात प्रथम राष्ट्रीय आणीबाणी ही एकोणीसशे बासष्ट ला होती या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना एकोणीशे त्र्याण्णवची आहे आणि मागील प्रश्नामध्ये आपण विचारलं होतं की राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकोणीशे ब्याण्णवची आहे आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवची आहे या दोन प्रश्नांमध्ये कन्फ्यूज होऊ नका ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया राज्य राखीव बलाची स्थापना केव्हा झाली तर राज्य राखीव बलाची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झालेली आपल्याला पावस मिळेल कस्तुरी मांजर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते तर कस्तुरी मांजर रायगड जिल्ह्यामध्ये पायस मिळेल सध्या समवर्ती सूचीमध्ये किती विषय आहेत तर सध्या संवर्ती सूचीमध्ये एकूण बावन्न विषय आहेत ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो तर ध्वनीचा वेग हा सर्वाधिक स्थायू स्थायू या माध्यमात सर्वाधिक असतो सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली होती तर बलबन सम्राट अशोकचा प्रथम प्रधान कोण होता तर सम्राट अशोकचा प्रथम प्रधान हा राधागुप्त होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते ब राधागुप्त सव्वीसा प्रश्नात कोकण कोन रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले तर कोकण रेल्वे ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला सुरू करण्यात आले होते खालीलपैकी कोणत्या देशात प्रत्यक्ष लोकशाही आहेत तर प्रत्यक्ष लोकशाही ही ग्रीस या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल साम्यवादी पक्षाची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली तर साम्यवादी पक्षाची स्थापना ही एकोणीसशे पंचवीस साली कानपूर या ठिकाणी झालेली पाहायला मिळेल ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला तर ग्राहक संरक्षण कायदा हा एकोणीसशे शहाऐंशीला ला पास करण्यात आलेला आहे शेवटचा प्रश्न पाहूया राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करतात तर राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक हे राज्यपाल करतात तर हे एकूण तीस प्रश्न होते जे की इम्पॉर्टंट आहेत आणि याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकते त्यामुळे जर कोणी आपल्या युट्यूब चॅनल फारू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण याच पद्धतीचे प्रश्न आगामी काळात घेऊन येणार आहोत डेली बेसिसवर आपण वन लाइनर के सोबतच ऑब्जेक्टिव्ह टाईप जे काही सामान्य ज्ञान घटकावर आधारित प्रश्न आहेत ते सर्व आपण कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे काही व्हिडिओ येईल ते, ते पाच चला आपले व्हिडिओ पाच ते दहा मिनिटाचेच राहते आणि ते तुम्ही चालता बोलता इकडे तिकडे फिरता फिरता सुद्धा ते व्हिडिओ बघून तुम्ही त्या गोष्टी टॉपिक्स कवर करू शकता त्यामुळे व्हिडिओ रेग्युलर पाचचेला व्हिडिओ आला असेल तर लाईक करा शेअर करा डिसलाईक केल्यास काय केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू थँक्स फॉर वॉिंग